नमस्कार मित्र हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचं चेन्नय बेल आयकन तेही प्रेस करा त्या दिवशी श्रीधर जांभई देतच उठला पहाटे गवळ्यासाठी दरवाजा उघडणं हे काम म्हणजे वैतागाचं काम दूध घालून गवळी निघून गेला श्रीधरनं दुधाचं भांड आत नेऊन ठेवलं आणि दरवाजा बंद करण्यासाठी तो बाहेर आला अंगणात अंड्यासारखं पांढरं काहीतरी पडलेलं त्याला दिसलं काय असावं बरं असं म्हणून तो निरखून बघत राहिला कोंबडीचं अंड तर नसावं ना असं म्हणून त्यांनी जाऊन वाकून बघितलं अहो कोंबडीचं अंडच होतं ते पांढर शुभ्र नुकतंच बाजारातून विकत आणल्यासारखं न फोडलेलं श्रीधरनी ते अंड आत आणलं घरात ठेवलं शोभा उठल्यावर श्रीधरनी तिला विचारलं तू रात्री अंड बाहेर फेकून दिलं होतंस का मी अंड ओ काय प्रकार काय हा घडलेली सारी हकीकत शोभाला सांगून श्रीधरनी विचारलं म्हणून मला वाटलं की तू रात्री बाहेर वगैरे फेकलंस काय किंवा बाजारातून आणताना चुकून पडलं असेल लांगणात अहो पण हल्ली आठ दहा दिवसात अंडी आणली आहेत कुठे मनथेंड जवळ आलाय ना <laughs> म्हणे मनथेंड काल छोटूचे सॉक्स घेतले तेव्हा मनथेंड जवळ आलेलं नव्हता वाटतं हे श्रीधर विचारणार होता पण तेवढ्या शोभानेच त्याला विचारलं अहो पण ते अंड चांगलं आहे का म्हणजे मोकळं पडलं असतं तर फुटलं नसतं का नाही बाहेरून तरी बरं दिसतंय अगदी बाजारातून नुकतंच आणल्यासारखं हो पण अमावास्येला लिंबू वगैरे ओवाळून घरासमोर ठेवतात तसं तर कोणी ठेवलं नसेल शोभा संशयानं म्हणाली अगं लोकांना काय पैसे जास्त झालेत का अंड्याचा आजचा दर लिंबाच्या तिप्पट आहे अहो लोकांचं काही सांगता या येत नाही पण आपलं चांगलं चाललेलं लोकांना बघवत नाही अगं पण आपलं कुठे चांगलं चाललं आहे नाही तुम्ही काही म्हणा मी मात्र असंच म्हणणार की ते अंडं ओवाळूनच ठेवलेलं आहे त्या अंड्याकडे बघत शोभा म्हणाली अगं पण ओवाळून ठेवायला काल अमावस्या कुठे होती काल मी आपटेबरोबर चांगला चांदण्यात फिरून आलो आहे हो, मित्राबरोबर चांदण्यात फिरायला मिळेल तुम्हाला बायकोबरोबर फिरायला अजिबात वेळ नाही तुमच्याकडे ठीक आहे तात्पर्य काय तर काल अमावस्या नव्हती नाही नाही तेवढं कशाला थांबा मी कालनिर्णय कॅलेंडरमध्ये का बघते प्रत्यक्ष पौर्णिमेला गोलचंद्र आकाशात स्पष्ट दिसत असला तरी कालनिर्णयानं जर पौर्णिमा दाखवली नाही आणि चुकून अष्टमी दाखवली तरी शोभा त्या दिवसाला अष्टमी म्हणणार हे चंद्रप्रकाश इतकं स्वच्छ होतं हे बघा कालनिर्णयात शुद्ध चतुर्दशी होती हां म्हणजेच अमावस्या नव्हती हे स्पष्ट झालं ना झालं तर झालं चतुर्थीला अंड ओवाळून ठेवू नये असं कुठं आहे हे तुझं एक आपलं भल तसा मग अंड आलं कुठनं ते जाऊ देत ग पदरी पडलं पवित्र झालं अंड फोडून तरी बघ ना चांगलं आहे का मग अंड फोडण्याचा कार्यक्रम झाला अंड फोडून एका वाटीत ओतलं अहो अंड चांगलंच चा आहे हां मग खायला काय हरकत का आहे ई मी नाही बाई खाणार ठाऊक कसलं अंड येते बाई मी खातो त्यात काय एवढं मोठं ठीक आहे घ्यायचं असेल ना तर दुधातनं घ्या हो असं म्हणून शोभानं दूध आणून पुढ्यात ठेवलं श्रीधरनं अंड दुधातनं घेतलं तो दिवस तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्या अंड्याचा उलगडा झाला कारण पहाटे जेव्हा श्रीधर उठला तेव्हा त्याच्या अंगणात एक कोंबडी अंड घालत असलेली श्रीधरनी पाहिली श्रीधर लपून पाहत राहिला थोड्या वेळा ती कोंबडी अंड घालून शेजारच्या बळवंतरावांच्या घरात निघून गेली आज दुसरं अंड श्रीधरनी ते हळूच उचललं आत आणलं आणि सगळं रहस्य शोभाला सांगितलं हां म्हणजे कालचा सुद्धा त्याच कोंबडीने घातलेला असणार अर्थात पण आमच्या अंगणात येऊन अंडी घालायची शोभत आहे का कोणाला अहो त्या कोंबडीला कोंबडीची काय चूक तिला जर समजत असतं तर मी तिला सरळ विचारलं असतं मेरे अंग नेमे तुम्हाला क्या काम आहे अहो पण या आजच्या अंड्याचं काय करायचं अर्थात खायचं रोज तुम्हीच खाणार वाटतं रोज <laughs> अगं ती कोंबडी काय रोज अंडी द्यायला बसली आहे का नाही नाही पण आज मी खाणार अंडं अगं आज खाशील की तू काल फक्त संशयावरनं ना खाल्लेलं नाही आहेस कुठं अमावास्याच असेल कुठे पौर्णिमाचं असेल कुठे ओवाळूनच टाकलेलं असेल ते काही असो आज मी ते अंड खाणार अगं खा की नको कोण म्हटलंय पादरात पडलंय हे तर खरंय का नाही तेवढ्यात आतल्या पलंगावर झोपलेला प्रणव स्वयंपा खोलीत आला आणि म्हणाला आई मला पाहिजे का ते अंड अरे बाप रे कसलं रे अंड हे बघ आई मी ऐकलंय सगळं आज कोंबडीनं आपल्या दरवाज्यात अंड घातलंय ते मला पाहिजे अरे जोरानं ओरडू नकोस ओरडू नको काय कालचं अंड तुम्ही खाल्लं ते प्रणव ओरडू नको तुला देईन अंड शेवटी ते अंड प्रणवनं खाल्लं शोभानं त्याला अंड्याचं आमलेट करून दिलं तिसऱ्या दिवशीसुद्धा कोंबडीनं आपल्या दरवाज्यात अंडं घातलेलं बघून श्रीधर खुश झाला हां म्हणजे ती कोंबडी रोज आपल्याच अंगणात अंड घालणार हे आता नक्की झालं मज्जाच आहे बाई रोज एक अंड मिळणार पण मला एक काय वाटतंय काय वाटतंय तुला खरं म्हणजे ती अंडी बळवंतरावांच्या कोंबडीची हो का नाही मग आपण ती नेऊन बळवंतरावांना द्यायला नको का गप्पच का तू गप्प बस काय मग ती कोंबडी आमच्या अंगणात का अंडी घालते आहे आम्ही काय अंगण भाड्यानं गेलं आहे का हां कुणाला त्या कोंबडीला का, का बळवंतरावाला तू फक्त चुका काढ माझ्या अहो पण समजा बळवंतरावांना हे समजलं काय अहो बळवंतरावाला आज ना उद्या समजणार का नाही की आपली कोंबडी शेजारच्या अंगणात अंडी घालतीये आणि आपली शेजारी ती अंडी खाऊन टाकतायत मग काय होईल त्याला कसं समजणार बळवंतराव सकाळी उशिरा उठतात आठ वाजता आहो पण समजलं तर कसं समजेल हे बघा बळवंतरावांच्याकडे ती एकच कोंबडी आहे ती आपल्या अंगणात येऊन अंडं घालते म्हणजेच ती बळवंतरावाच्या घरात काही अंड घालत नाही आणि कोंबडी अंड घालत नाही हे तरी त्यांच्या लक्षात येईल का नाही अरे छा होय की आणि शोधल्यानंतर त्याला खरी गोष्ट समजली तर आता मात्र श्रीधर चांगलाच आदरला बळवंतरावांना समजलं तर फार वाईट बळवंतराव पैलवान होता म्हणजेच अर्थात तो रागीट होता आणि गेल्या तीन महिन्यात पाच सहा कुस्त्या लागोपाठ हरल्यामुळे बळवंतराव सदोदित चिडलेला असायचा आता तो राग तो कोणावर काढेल याचा काही नेम नव्हता आणि अशा प्रसंगी आपणच त्याच्या तावडीत सापडलो तर तो, तो आपल्याला चारी मुंड्या चित करणार या श्रीधरला शंका नव्हती पण अंड्याकडे बघितल्यानंतर श्रीधरच्या तोंडाला पाणी सुटलं रोज एक अंड मिळणार तेही फुकटात आवाज बाजारात ना अंडा आणायचं म्हणजे किती महाग आहे आणि आपल्याला घर बसल्या अंड फुकट मिळतं ही किती आनंदाची गोष्ट आहे आता बळवंतरावाच्या कोंबडीचं अंड आहे ते ठीक आहे पण मग त्या कोंबडीने तरी आमच्या अंगणात येऊन का अंड घालावं हो। आ त्या कोंबडीनं आमचं काही देणं आहे म्हणून आमच्याच अंगणात अंडी घालायची हे ठरवलं नसेल कशावरनं नाही ते काही चालणार नाही आपल्या अंगणातलं अंड आपणच खायचं मिळणारं अंड रोज आपणच खायचं हे एकदा ठरल्यानंतर जेवताना थोडा वाद होणं क्रमप्राप्त होतं आहो रोज एकच अंड मिळणार ते खायचं कोणी अर्थात मी मिळणारे अंड्याचा शोध कोणी लावलाय मीच लावलाय का नाही वा वा मी बरी खाऊ देईन तुम्हाला तुम्हीच रोज अंड खायला लागलात तर मी आणि प्रणवनी काय करायचं तुमच्या तोंडाकडे बघत बसायचं का आम्ही नाही पण आई मला रोज पाहिजे अंड अरे रोज कसं मिळेल बाबांना द्यायला नको का मला नको का नाही मला पाहिजे खारट्या रोज अंड खाशील ना तर उष्णता वाढेल कशाला ओरडतेस हं है? आणि हो रोज बाबांनी जरी अंड खाल्लं तर बाबांची सुद्धा उष्णता वाढेल ठेजे माझी काय उष्णता विष्णता वाढत नाही 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 पण मी काय म्हणते त्यापेक्षा आपण असं करूया काय करूया आठवड्यातनं सात दिवस ती कोंबडी अंड देणार बरोबर आहे का नाही हो बरोबर मग ती अंडी आपण वाटून खायची रोज अंड वाटून खाणार म्हणजे फोडल्यानंतर तसं नाही हो हां म्हणजे मग अंड उकडायचं त्याचे तीन तुकडे करायचे आणि तिघांनी खायचे नाही नाही तसं पण नाही मग कसं करायचं हे बघा आठवड्यात सात दिवस असतात का नाही त्यातले दोन दिवस तुम्ही अंड खायचं दोन दिवस मी खाणार दोन दिवस प्रणवला द्यायचं आणि सातव्या दिवशी हा समजलं म्हणजे सोमवारी मंगळवारी मी खायचं बुधवारी गुरुवारी तू खायचं नाही नाही मी गुरुवारी नाही खाणार माझा गुरुवार असतो अगं गुरुवारी गुरुवारच असणार आता गुरुवारी शुक्रवार कसा असेल तसं नाही हो माझा उपवास असतो हां मग काय करायचं हे बघा सोमवारी मंगळवारी मी खाणार बुधवारी गुरुवारी तुम्ही खायचं शुक्रवारी शनिवारी प्रणवला द्यायचं अच्छा आणि मग रविवारी काय करायचं रविवारी आमलेट करायचं हां आणि त्या बळवंतरावाला नेऊन द्यायचं चेष्टा पुरे हो अगं त्याला समजलं ना तो हाडं मोडून ठेवेल करायचं काय मग रविवारी नाही नाही आमलेट करायचं आणि ते आमलेट आपण तिघांनी वाटून खायचं आणि दुसऱ्या दिवसापासनं खरोखरच हा उद्योग सुरू झाला रोज त्या कोंबडीनं घातलेला अंड श्रीधर घरात आणायचा जेवायच्या वेळी ते ज्याचा वार असेल त्यांनी खायचं असं ठरलं तीन चार दिवस व्यवस्थित गेले आणि एक दिवशी दुपारी जेवत असताना समोरचा धनंजय आला अरे वा धनंजय काय म्हणतंय तुझं कॉलेज कॉलेज मस्त चाललंय आरामात चाललंय अभ्यासाचा मात्र वैताग येतोय अरे अभ्यास अभ्यास तो त्याचा वैताग करून कसं चालेल धन्या दोन तुमचं मात्र जोर आहे बरं का आमच्या कसला जोर आलाय बाबा नाही जेवताना उकडलेलं अंड घेऊन ताव मारतोय की का अंड खाऊ नये असं आहे काय खाओ खा तुम्ही खुशाल खा अंड असं म्हणून धनंजय जोर जोरात हसायला लागला त्याचं हसणं पाहून श्रीधर आणि शोभा दोघही कावरे बावरे झाले <laughs> मला समजलंय बरं का हे अंड आलंय कुठून ते हे <laughs> मी विकत आणलंय आज सकाळी थापा मारू नको तुम्ही आज सकाळपासून घराच्या बाहेर पडलेलं नाही नजर ठेवू नये मी तुमच्यावर अरे यांनी काल संध्याकाळीच विकत आणलंय ते नाही तुम्ही ही श्रीधर पंतांना थापांची जोड देऊ नका बरं का, का? मला सगळं माहिती आहे काय 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 माहिती आहे तुला सांगू का मग सांग के सकाळी ती बळवंतरावांची कोंबडी तुमच्या अंगणात आली तुमच्या अंगणात तिने एक अंड घातलं आणि ती गेली परत निघून आणि मग श्रीधर पंतांनी ते अंड हळूच उचललं घरात आणलं सगळं सगळं बघितलं आहे बरं का मी सकाळी आमच्या खिडकीतून दिसतं की मी आता आज म्हणजे अभ्यासाला उठलो होतो त्यामुळे ते मला बरोबर समजलं रोज उठतोस का रे हल्ली अभ्यासाला नाही नाही आजच उठलो होतो असं धनंजयंना म्हणताच दोघांनीही एकाच वेळेला हुश्य केलं आता एक कर बाबा ही गोष्ट बळवंतरावांना सांगू नको नाहीतर तो भडकेल ना मी सांगत नाही हो तुम्ही घाबरू नका पाहिजे तर हे अंड तुला घे नाही मी खाणारच आहे ते मी खाणार आहे माझा हक्क आहे त्या अंड्यावर खरंच गे रे चेष्टा नाही करत आहे मी मग धनंजयनी तिथेच बसून ते अंड्याचं आमलेट करून खाल्लं आमलेट सोबत खाण्यासाठी थोडासा ब्रेडही मागून घेतला हात धुवून धनंजय निघून गेला दुसऱ्या दिवशी श्रीधरनी पहाटे अंड उचलताना धनंजयच्या खोलीकडे बघितलं धनंजय अजून अभ्यासाला उठलेला नव्हता त्या दिवशी जेवताना शोभा म्हणाली काल धनंजयनी ओळखलं ना तेव्हा मला एक भीती वाटली अगं तरी बरं झालं की त्यांनी बळवंतरावांना नाही सांगितलं ते आणखीन एक बरं झालं आपण अंड आणलेलं त्याला फक्त काल तेवढं समजलं नाही पण आता मात्र रोज जपून अंड आणलं पाहिजे बरं का अशाच गप्पात थोडा वेळ गेला श्रीधरचं जेवणही संपत आलं होतं तेवढ्या धनंजय प्रगड झाला आज अंड खायचा शोभाचा वार असल्यानं अंड तसंच डायनिंग टेबलवर होतं पण धनंजय येताना दिसतात शोभानं पटकन ते अंडं लपवलं काय श्रीधर बंद काय म्हणतोय <laughs> रे ये बस काय काय म्हणतोय काय आज काय अंड बिंड मिळालं का नाही हा अरे नाही रे बुवा असं रोज मिळत राहिलं तर झालंच की घराला सोन्याची कौलं घालता येतील आज काय बटाट्याची कापं गेलेली दिसतंय बटाट्याची कापं म्हणजे माझा अत्यंत आवडता पदार्थ हो बरं का असं म्हणून धनंजयनं ताटलीतली दोन कापं उचलली तोंडात टाकली अरे आहेत तर घे की रे असं म्हणून शोभानं सात आठ कापं एका बशीत घातली धनंजयला दिली ती त्यांनी मोठ्या चवीनं खाल्ली आणि म्हणाला तर काप खाल्ल्यानं फार तहान लागते बरं का थोडं ताक असेल तर द्या वहिनी हो तेवढ्या पोटोबाची पूजा करून धनंजय गेला मग श्रीधर म्हणाला कशाला दिली त्याला काप एक नंबरचा खादाड आहे तो आहो पण दिली ते बरं झालं त्यांना अंड्याचं प्रकरण बळवंतरावांना जाऊन सांगू नये हा उद्देश मनात ठेवून मी त्याला दिली ती कापं आणि द्यायची देऊन तर किती दिली फक्त सात का आठ कापं दिली त्याला अगं पण तो खादाडच आहे बघ एकंदरीत ते तर हेच पण करणार काय ना मग श्रीधरनं रोजचा कार्यक्रम व्यवस्थित चालवला पहाटे उठायचं अंड आत आणायचं कपाटात ठेवायचं जेवताना ज्याचा वार असेल त्याने ते अंड खाऊन टाकायचं अधूनमधून जेवण चालू असताना धनंजय यायचा मग अंड लपवण्याचा कार्यक्रम व्हायचा ताजा आवडता पदार्थ हक्कानं मागून घेऊन धनंजय खायचा आणि निघून जायचा एक दिवशी मात्र आईनं जेवणाच्या वेळी बळवंतरावच प्रगट झाले आणि त्या दिवशी जेवताना प्रणव अंड खात होता त्याच्या ताटातलं अर्धा अंड खाऊन झालेला असल्यानं ते चटकनला पोवून ठेवताना आलं श्रीधर वेडंवाकडं तोंड करत म्हणाला या ना या बसा बसा बळवंतराव बसा, बसा की बळवंतराव खुर्चीवर मांडी ढोकून बसले त्यांनी मांडीवर रोगाचंच एक जोरात थाप मारली तुम्हाला सांगतो श्रीधर पंथ बळवंतराव इतक्या जोरानं म्हणाले की श्रीधरच्या हातातला घास गळून पटकन ताटातच पाडला आजकाल स्वच्छपणा राहिला नाही बरं का आता श्रीधरचे पाय लटपटायला लागले पण आपण मात्र एक कारणार हे फसवणारी जे माणसं आहेत ना त्यांना सोडणारच नाही चांगला इंगा दाखवणार आपण हा आता मात्र शोभाचे हातपाय लटपटायला लागले वाढण्यासाठी उभी असलेली शोभा पटकन एका खुर्चीत बसली शिरीधरला चांगलाच घाम फुटला आज फार उकडा झाला आहे नाही का फार गरम व्हायला लागलाय आहे बोआ होय ना हो बघा किती घाम येतोय हो नाही ना ये तर मी काय सांगत होतो या फसवणाऱ्यांना मी चांगलाच हिंगा दाखवणार आहे आवाज बंद आणि नाडी थंड करून टाकणार त्यांची आता शिरीधर बनतो आता तुमचंच बघा शोभाच्या हातातनं दुधाचं भांडं सुटून पडलं दूध फरशीवर सांडून त्याची नदी व्हायला लागली श्रीधरला आता घामाच्या धाराच्या धारा, धारा लागल्या आता श्रीधर बनत तुम्ही बघा तुम्ही सज्जन तुमच्यासारखे सज्जन माणसं आजकाल मिळणार नाहीत नाही पण मी काय मिळतेच आजकाल सज्जन माणसं मिळत नाहीत हे कर काय सांगत होतो मी ओ भरमाप्पा फार हलकट फार हलकट त्या भरमाप्प्याला मी एकदा चांगला ठोकून काढणार आहे कंबरडं मोडून टाकणार त्याचं मी बळवंतराव आपल्या संबंधी बोलत नाहीयेत हे बघून श्रीधर आणि शोभा दोघांनीही हुश्य केला दोघांनाही घाम पुसला हातापायाची लटपट कमी होत होत थांबली त्यांच्या जीवा जीवात जीव आला बळवंतराव काय सांगणार याची उत्सुकता सुद्धा वाढली ते त्या बदमाश भारमाप्याला परवाच्या कुस्तीला पंच म्हणून नेमला हलखट भोसडेचा आरामखोरी केली होतीनी माझी बाजू सरळ असताना पार्शलिटी केली त्यांनी आणि त्या ज्योतिबाला कुस्तीत विजयी ठरवला आराम खोर अगं अग बाई हा अन्याय आहे हो आजकाल स्वच्छपणा राहिलाच नाही हो हा बरं येतो मी दुसरं म्हणजे दुपारी त्या दादू पैलवानाला भेट आहे अहो बसा की थोडं केळ्याचं शिकरण खाऊन जावा अहो बसा बळवंतराव काय गडबड काय एवढी बरं द्या थोडं शोभानं बळवंतरावाला केळ्याचं शिकरण दिलं काय म्हणतोय प्रणव आज बालवाडीला गेला नाहीच वाटतं आणि जेवताना अंड खातोय चोरे चोरा खा 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 आणि माझ्यासारखा पैलवान हो पैलवान हा हा हे ऐकता श्रीधर आणि शोभा एकदम कावरे बावरे झाले कारण अंडी कुठून आणली असं विचारलं तर पंचायत अरे पैलवान होणार ना तू नाही नाही मी कंडक्टर होणार रोज बसमध्ये बसायला मिळतो त्यामुळे सगळे जोरात हसले बळवंतरावत आहे खलनायकासारखा जोरात हसला <laughs> अरे कंडक्टर व्हायला अंड कशाला खायला पाहिजे माग <laughs> आ श्रीधर पंत आमच्या कोंबडीची माझ्या भागावर का अहो दहा बारा दिवसांपूर्वी मी एक नवीन कोंबडी घेतली ती कोंबडी अंडच देत नाही त्या कोंबडी विकणाऱ्या हरामखोरानं मला फसवलेलं दिसतंय हो दिसू दे हो शनिवारच्या बाजारात त्याचं ना मुसकाळ फोडून टाकणार आहे मी ओ श्रीधर परत घामाघूम झाला काय बोलावं हे श्रीधरला सुचे ना तेवढ्यात बळवंतरावच म्हणाला काय आजकाल सच्चेपणा राहिला नाही बघा फसवे लोक फार झाले तो जगामध्ये अंडी न देणारी कोंबडी विकतोय भाडवा बरं असो श्रीधरवंत मी येतो मला दादूकडे जायचो आहे तसंच आमच्या मेवण्याच्या लग्नाचं एक बघायचं आहे आता तो हरामखोर कुठल्या मुलीच्या मागे लागलाय म्हणे लव्ह मॅरेज करतोय म्हणे लव्ह मॅरेज तर मॅरेज पण करून टाक म्हटलं एकदाच म्हणजे या भाडव्यांना साधे लग्न करता येत नाही आणि म्हणे लव्ह मॅरेज करतायत असा हो येतो मी येतो असं म्हणून बळवंतराव निघून गेला अगं बाई काय घाबरले होते मी शोभा म्हणाली आणि मला तो वाटलं हा मला बदडून काढायलाच आलाय का काय माझी तंगडी तोडून जातोय का काय असं सुद्धा वाटलं मला आणि प्रणव खात असलेलं अंडसुद्धा दिसलं त्याला मी म्हटलं आता बाई संपलंच सगळं आणि तरी त्याला संशय आला नाही म्हणून आपण सुटलो बर का नंतरचे दोन तीन दिवस व्यवस्थित गेले आणि एक दिवशी शोभा बळवंतरावांच्या घरी अक्कांची विळी परत द्यायला गेली तेव्हा तिने जी बातमी आणली ती ऐकून श्रीधर सुन्न झाला पंधरा दिवसांपूर्वी नवीन आणलेली कोंबडी अंड देत नाही म्हणून बळवंतरावानं कापून काढली त्यात मसाला घालून चिकन रस्सा करून त्यावर बळवंतराव आणि कुटुंबीय मंडळींनी ताव मारलेला होता <laughs> मित्रांनो कशी वाटली कथा हा व्हिडिओ आवडला असेल पटकन लाईक करून टाका ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो